सहायक प्रकल्प व्यवस्थापक पदावर बार्टीतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील अधिकाऱ्यावर विविध वादग्रस्त गुन्हे दाखल असून यांना तत्काळ पदावरून निलंबित करा अशी मागणी समता सैनिक दलातर्फे संविधान चौकात आंदोलन करून करण्यात आली आहे. समता सैनिक दलामार्फत आणि विविध संघामार्फत आज एक आंदोलन उभं आहे या ठिकाणी. आंदोलन यासाठी आहे की आपण जेव्हा पण प्रायव्हेट असो की गव्हर्नमेंट असो, जेव्हा कोणाची नियुक्ती करतो तेव्हा आपण पोलीस केलेली आहे. यांना 10 वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांची माहिती दिली, विथ प्रूफ माहिती दिली की बाबा हा व्यक्ती जो भ्रष्टाचारी आहे त्या व्यक्तीच्या इतके सारे गुन्हे दाखल आहेत, याची हे अहवाल आहे, अहवाल सिद्ध झालेला आहे. तरी पण सुद्धा महासंचालक या नागपूर महासंचालक महासचिव सुद्धा या मागे लक्ष देत नाही आहे. मुळात आम्ही बार्टीच्या विरोधात आंदोलन करत नाही. आमचं आंदोलन हे वादग्रस्त अधिकाऱ्याविरोधात आहे. जर या ठिकाणी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक म्हणून हे पद बार्टीच्या अंतर्गत नागपूर येथे भरलं गेलेलं आहे, त्या पदावर वादग्रस्त अधिकारी नेमण्यात आलेला आहे. आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की पद हे खूप महत्वाचं असते आणि त्या ठिकाणी जर महाराष्ट्र शासन प्रशासनातील लोक कोणतीही शहानिशा न करता, कोणत्याही प्रकारची चौकशी न करता जर वादग्रस्त अधिकारी नेमत असतील तर बार्टी प्रशासनाला बार्टीला त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो.